आज वर्धा में राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ने प्रमुख मुद्दों पर भारत को बंद करने का आह्वान किया। इस आह्वान का अनेक संगठनों ने सक्रिय समर्थन किया, जिससे जिले में आंशिक रूप से सफलतापूर्वक भारत बंद रहा। वर्धा में राष्ट्रीय ओबीसी मोर्चा की ओर से किए गए आंदोलन में केंद्र सरकार द्वारा ओबीसी की जाति आधारित जनगणना ईवीएम घोटाला, एससी एसटी और ओबीसी के लिए निजी क्षेत्र में आरक्षण लागू करना, किसानों को एमएसपी गारंटी कानून बनाना, एनआरसी एनपीआर सीएए का विरोध करना, वृद्धावस्था पेंशन लागू करना, मध्य प्रदेश ओडिशा और झारखंड राज्यों में पंचायत चुनावों में ओबीसी के लिए आरक्षित अलग अलग निर्वाचन क्षेत्रों को लागू करना, विकास के नाम पर आदिवासियों को पानी जंगल और जमीन से अलग करने के नाम पर पर्यावरण और जानवरों की सुरक्षा के नाम पर श्रमिकों के खिलाफ बने कानून का विरोध करना, जबरन टीकाकरण इत्यादि ऐसे अनेक मुख्य मुद्दों का समावेश था। आज सर्व भारतामध्ये भारत बंद, भारत मुक्ति मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारतभर हा भारत बंद राबवण्यात येत आहे। त्या माध्यमातून आमच्या वर्धा जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याच्या वतीने हा बंद ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही आज इथे आलेला आहो। सर्व पदाधिकारी भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि माननीय वामन मेश्राम साहेब यांनी याला पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये प्रमुख मागणी अशा आहे की जे राजकीय आरक्षण तर गेलेलंच आहे, त्यासुद्धा यासाठी ही मागणी आहे। सोबतच महत्त्वाची आहे जनगणना। देशांमध्ये प्राण्यांची, मांजरीची, जनावराची, सर्वांची जनगणना होते, फक्त ह्या माणसाची ओबीसीची जनगणना होत नाही। त्याच्यामुळे हा ओबीसी समाज ज्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात त्याला हक्क मिळत नाही, त्याच्यामुळे जनगणना हा महत्त्वाचा आमचा इशू आहे। दुसरा इशू आहे नोकरीमधलं आरक्षण, त्याच्यानंतर जे जुनी पेन्शन योजना आहे तीसुद्धा पूर्वपदावर लागू झाली पाहिजे। अशा प्रकारच्या विविध योजना ज्या काही बंद झालेल्या आहे ओबीसीसाठी, त्या सर्व बंद झालेल्या योजना पुन्हा चालू कराव्या। ओबीसीसाठी हॉस्टेल वर्धा जिल्ह्यामध्ये या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू करावं, या सर्व विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि असं दिवसभर आम्ही या ठिकाणी भारत बंदसाठी बसणार आहोत। वर्धा जिल्ह्यातून आम्हाला सगळ्या जिल्ह्यातून प्रतिसाद आहे, त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यापाऱ्याचे या ठिकाणी आभारसुद्धा मानतो आणि असंच आमचं आंदोलन सुरू राहील। मी सुनील शिंदे, ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा अध्यक्ष वर्धा। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, याच्या 10 मुद्दे आहे। ईव्हीएमचे जे घोटाळे होत आहे ते बंद झाले पाहिजे, तसंच एससी एसटी ओबीसी यांना आरक्षण मिळालं पाहिजे, एमएसपी जो मिळत नाही आहे, शेतकऱ्यांचं जे 3 काळे कायदे झाले होते रात्रीच्या रात्रीमधून बदलवले होते, तर ते शेतकऱ्यांचं ते एमएसपी लागू झालं पाहिजे, आणि एनआरसी सीएए एनपीआर हे सुद्धा होऊ नये, तसंच पुरानी पेन्शन योजना जी आहे ती पुन्हा मिळायला पाहिजे, तसंच विकासाच्या नावावरती जे आदिवासी लोकांच्या जमिनी हडप करण्यात येत आहे त्यासुद्धा ते सुद्धा होऊ नये। लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मजूर लोकांना श्रम कानून केला तयार, तर तो श्रमिक लोकांच्या विरोधामध्ये आहे ते सुद्धा होऊ नये। आणि जबरदस्तीने जे वॅक्सिनेशन करण्यात येत आहे, झालं आहे, केलं आहे आणि करण्यात येत आहे अजूनही, तर ते होऊ नये, कारण की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की वॅक्सिनेशन हे ऐच्छिक आहे, जबरदस्ती करण्यात म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तरी म्हणजे ते जबरदस्तीनेच करण्यात येत आहे, तर याच्या विरोधामध्ये आम्ही भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या ला आमचं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचं सह म्हणजे जाहीर समर्थन आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।